नागपुर शहर की क्राइम ब्रांच यूनिट 3 की पुलिस टीम ने एक्टिवा की चोरी करने वाले एक चोर गिरोह को पकड़कर बड़ी कामयाबी हासिल की है। इस गिरोह की गिरफ्तार दो सदस्यों से 12 दोपहिया वाहन बरामद किए गए हैं। आरोपी फेसबुक और ओएलएक्स पर चोरी के वाहन बेचा करते थे। गिरफ्तार आरोपी चेतन मनोहर लाल असरानी 34 हुड़को कॉलोनी और गोल्डी उर्फ हेमंत मधु साहू 24 कपिल नगर है। आरोपियों के दो अन्य साथी फरार हैं। चोरी की दोपहिया को बेचने के लिए सोशल मीडिया का इस्तेमाल करने वाला हाल ही में यह दूसरा गिरोह पुलिस के हाथ लगा है। आरोपी फेसबुक और ओएलएक्स पर चोरी के वाहन बेचने का क्राइम ब्रांच को पता चला। इस दिशा में पड़ताल करने के बाद पुलिस ने चेतन असरानी को हिरासत में लिया। उसने गोल्डी उर्फ हेमंत साहू की मदद से दोपहिया चुराना कबूल किया। पुलिस ने गोल्डी को भी गिरफ्तार कर लिया है। उनसे पूछताछ करने पर 11 एक्टिवा और एक बाइक बरामद हुई। आरोपी दोपहिया चुराने के बाद उसका नंबर बदल देते थे। ऑनलाइन बिक्री के लिए डालने पर अपना मोबाइल नंबर देते थे। आरोपियों ने मानकापुर, पांच पावली, सीताबर्डी और जरीपटका से दोपहिया चुराई है। यह कार्रवाई क्राइम ब्रांच के DCP सुदर्शन मुमक्का के मार्गदर्शन में की गई है। यामध्ये मागच्या 2.5 ते 3 महिन्यापासून नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गाडी चोरीच्या मोठ्या घटना घडत आहेत। त्या अनुषंगाने युनिट 3 पथकाकडून गाडी चोरांचे तपास लावण्याचे काम सुरू होते। तर आमच्या पथकातील अंमलदारांना अधिकाऱ्यांना एक इसम जो ओएलएक्सवर गाड्या टाकून त्याची विक्री करतो आहे आणि त्या गाड्या चोरीच्या आहेत अशा प्रकारची खबर मिळाली होती। त्या इसमाचं नाव होतं चेतन असरानी। तर आम्ही चेतन असरानीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे याबाबत सखोल तपास केला असता त्याने गोल्डी उर्फ हेमंत शाहू आणि त्याचे दोन साथीदार यांच्याकडून आत्तापर्यंत 12 गाड्या घेऊन त्या ओएलएक्सवर टाकून विक्री केल्याबाबत आम्हाला माहिती प्राप्त झाली। त्याच्यामध्ये मोडस यांची अशी होती की गोल्डी शाहू किंवा हेमंत शाहू हा आणि त्याचे जे साथीदार आहेत ते डुप्लिकेट चावीच्या साह्याने त्या ज्या गाड्या आहेत त्या चोरायचे आणि त्या असरानीकडे त्या विक्रीसाठी द्यायचे। असरानी त्या गाड्यांच्या नेमप्लेट बदलून त्याच्यावर जे दुसऱ्या प्रकारच्या नंबर प्लेट ज्या टाकायचे तर त्या नंबर प्लेटचे पर्टिक्युलर्स प्राप्त करून त्यावरचा मोबाईल नंबर ते चेंज करायचे आणि स्वतःचा नंबर मोबाईल नंबर त्यावर टाकला जायचा जेणेकरून जो गाडी विकत घेणार आहे त्याला जर खात्री करण्याची असेल तर तो त्या मोबाईल नंबरवर फोन करायचा आणि हा फोन जो आहे तो असरानीला यायचा आणि असरानी मग त्यांना ती गाडी जी आहे ती जेन्युइन ओनर मीच आहे असं सांगायचं आणि त्यांची खात्री पटायची। तर अशा पद्धतीने त्यांनी थोडासा प्लान करून त्या गाड्या सगळ्या विकल्या होत्या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये। तसे काही बाहेर पण गाड्या विकलेल्या होत्या 30-40 किलोमीटरच्या रेडियसमध्ये। त्या सर्व गाड्या आम्ही आत्तापर्यंत 8,40,000 मुद्देमाल अशा एकूण 12 गाड्या रिकवर केलेल्या आहेत। यामधले जे ताब्यात घेतलेले जे आरोपी आहेत हेमंत शाहू आणि चेतन असरानी तर यांचं तर आम्हाला अद्यापपर्यंत कुठलंही क्रिमिनल रेकॉर्ड मिळून आलेलं नाही। परंतु जे पाहिजे दोन आरोपी आहेत यामधले त्यांचं यापूर्वीचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। आता ह्या सर्वच हुडकेश्वर पाचपावली पोलीस स्टेशन, जरीपटका पोलीस स्टेशन, मानकापूर पोलीस स्टेशन, बर्डी पोलीस स्टेशन अशा शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या गाड्या चोरलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी, BCN न्यूज, नागपूर।